कथासरिता सादर करीत आहे लेखक शरणप्पा नागठाने लिखित मराठी कथा चुना मित्रांनो ही कथा आपण ऐकत आहात आर ज कृष्णासोबत आपल्या कथासरितावरती अशाच नवनवीन कथांसाठी कथासरिता अवश्य सबस्क्राईब करा कालखंड कुठलाही असो मोठमोठ्या मी मी म्हणणाऱ्या उच्च शिक्षित लोकांना गंडवणारे लखोबा लोखंडे पैदा होतच असतात घटना आहे एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशी वर्षातली ज्या काळामध्ये आधार कार्ड मतदार कार्ड स्मार्टफोन नव्हते इतकंच काय तर बँकेच्या पासबुकवरही खातेदाराचा फोटो लावण्याची पद्धत नव्हती आजच्या तुलनेमध्ये पगार खूपच कमी तुलनाच करायची जर म्हटलं तर सोनं फक्त दोन हजार रुपये तोळा होतं अशा वेळी एका शहरामध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये घडलेली घटना पर्सनल मॅनेजर अग्निहोत्री कंपनीचा राऊंड घेऊन खुर्चीमध्ये बसतात न बसतात तोच ऑफिस बॉय एक टेलिग्राम घेऊन आला सीव्हीएस रामल्लू एक्सपायर्ड ऑन थर्सडे गंगम्मा अर्थात गुरुवारी रामल्लू मृत्यू पाबला गंगम्मा सदर ही आंध्र प्रदेशातील राजमपल्ली पोस्ट ऑफिसमधून केली गेली होती पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये एक कामगार रामल्लू ह्याच्या मृत्यूची ती तार होती अग्निहोत्री साहेबांच्या कपाळावर आठ्या पडल्या साला दिवसाची सुरुवातच अशा खराब बातमीने झाली आजचा दिवस वाईट जाणार असं स्वतःशीच म्हणत त्यांनी असिस्टंट पाटील ह्याला रामल्लूची पर्सनल फाईट काढायला सांगितली अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले आणि रामल्लूला साठाव्या वर्षी रिटायरमेंट नंतर काय हे समस्या भेडसावू लागली त्याचं दूर आंध्र प्रदेशामध्ये गावाकडे म्हणायला एक खोपट होतं जमीन वगैरे काही नव्हती असं तो लोकांना सांगत असे औरंगाबादच्या कंपनीमध्ये तो गेली दहा पंधरा वर्षांपासून काम करत होता पण तो स्वतःसाठी एक खोलीचं घर देखील करू शकला नव्हता कंपनीच्या जवळ सिडकोळच्या वसाहतीमध्ये तो कंपनीतील कामगार मित्र पोद्दाराच्या घरामध्ये भाड्याची खोली करून एकटाच राहत असे त्याची बायको मुलं सगळी गावाकडे राहत असत ती कधीही औरंगाबादला आली नव्हती रामल्लूस वर्षभरामध्ये कधीतरी सुट्टी काढून आठ दहा दिवस गावी जाऊन परत येत असे रामल्लू औरंगाबादच्या चिकलठाणास्थित ग्रो अँड लिव्ह या कंपनीमध्ये पॅकिंग विभागामध्ये कामगार म्हणून काम करत होता चारशे पाचशे कामगार असलेल्या ह्या कंपनीमध्ये तेलुगूमध्ये चौथी शिकलेला रामल्लू परमनंट कामगार होता एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर साली कंपनीचे बांधकाम सुरू असताना रामल्लू इथल्या कंत्राटदाराकडे दगडविटा उचलायच्या कामावर होता लाघवी स्वभाव जिभेवर साखर असा रामल्लू कंपनीच्या ऑफिसर मंडळीचे पडेल ते काम करून तो त्यांना नेहमी खुश ठेवत असे त्याचं फळ त्याला मिळालं जेव्हा कंपनीचे कामकाज पूर्णपणे सुरू झाले तेव्हा कंपनीने रामाल्लूला आपल्या हजेरी पटावर घेतले पुढे दोन वर्षांमध्ये रामल्लू परमनंटही झाला चौथीपर्यंत शिक्षण झालेलं कुठलाही तांत्रिक डिप्लोमा नाही त्यामुळे रामोलूला पॅकिंग विभागामध्ये बॉक्स पॅक करण्याचं काम मिळालं रामोलू जरी फार शिकलेलं नसला तरी व्यवहारामध्ये फार चॅप्टर चालक होता पैसा कसा मिळवायचा पैसा कसा वाढवायचा हे त्याला चांगलं माहीत होतं सहकारी कामगारांबरोबर व्याजी व्याजीव्यवहारी करून त्याने बराचसा पैसा गाठीशी बांधला होता पण रिटायरमेंटनंतर नंतर हे सगळे बंद होणार होते उत्पन्नाची गंगा आटणार होती आणि आता पुढे काय रामोलू आपली ही व्यथा आपल्या सहकारी कामगार युनियन लीडर डिपार्टमेंटचे साहेब यांच्याशी अधूनमधून बोलत असे आणि हताश होत असे युनियन लीडरशी बोलताना तर तगदी रडकुंडीला येत असे कधी कधी सहकारी रामालूला म्हणत आर रामालू, रामालू तुझं काय बाबा सगळा पीएफ गिऱ्या चुटीचा पैसा तू या जाऊ देशील आणि नोकरीपेक्षा बी जास्त कमावशील उगालचे असं सोंकर उंकू रामालू त्यांची गोष्ट हसण्याबरी न्यायचा आठ दिवसांची सुट्टी घेऊन रामालू गावी गेला होता पण आज अकरा दिवस झाले तरी त्याचा काही पत्ता नव्हता म्हणून डिपार्टमेंटचा सुपरवायझर पर्सनल डिपार्टमेंटमध्ये चौकशी करण्यासाठी गेला तर कुठल्याही प्रकारची माहिती किंवा वाढीव रजेचा अर्ज कडून आला नसल्याचे सांगितले गेले डिपार्टमेंटमध्ये माणसांची कमतरता होती अनुपस्थितीमुळे रोजचं टार्गेट पूर्ण करायला अडचणीत होते त्यामुळे सुपरवायझरचा तगादा होता आणि तेराव्या दिवशी पर्सनल डिपार्टमेंटमध्ये मॅनेजर अग्निहोत्री साहेबांना रामोलूच्या घरून टेलिग्राम आला सी व्ही एस रामाल्लू एक्सपायर्ड ऑन थर्सडे पुढे तारीख लिहिलेली होती तार पाठविणारी व्यक्ती होती गंगम्मा रामाल्लूची बायको अग्निहोत्री साहेबांनी लगेच शिपायला सांगून युनियन लीडर्सना मीटिंगसाठी बोलावून आणायला पिटाळले ते स्वतः लगबगिनी जनरल मॅनेजर साहेबांनाही बातमी सांगायला गेली साहेब म्हणाले जो भी करणार करो लेकिन ध्यान रखो प्रोडक्शन का एक मिनिट का भी लॉस नाही चाहिए कंपनीच्या लेखी रमालू काही फार महत्वाची व्यक्ती नव्हता पण कसंही असलं तरी पर्सनल विभागाला कामगारांबद्दल कळवळ असल्याचा देखावा करावाच लागतो बघा बघा आम्हाला अगदी लहानात लहान कामगाराची पण किती किती काळजी आहे काम सोडून पर्सनल डिपार्टमेंटमध्ये गप्पा मारत बसणं ही कंपनीच्या युनियन लीडर्सची आवडती गोष्ट त्यातमध्ये पर्सनल मॅनेजरने बोलावले म्हटल्यावर तर विचारायलाच नको आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन गायकवाड चव्हाण पांडे रोंघे ही लीडर मंडळी लगबगिनी पर्सनल डिपार्टमेंटमध्ये आली मॅनेजर अग्निहोत्री असिस्टंट मॅनेजर नुसरत आली सुप्रिटेंडेंट पोंदे आणि लीडर्स मंडळी कॅबिनमध्ये बसली अग्निहोत्री साहेबांनी रामालूच्या मृत्यूची तार वाचून दाखवली लोकांना लगेच कंठ फुटला चव्हाण म्हणाला फार वाईट झाले हो भार हो, फार चांगला माणूस होता कायकवाड बोलला विश्वासच बसत नाही हो अहो गावाकडे जाताना तू मला भेटून केला नेहमी काळजीत असायचा विचारा रिटायरमेंट नंतर काय होणार चला बिचाऱ्याची काळजी संपली रोंदे म्हणाला खरं तर तसं जाण्यासारखं काही नव्हतं बैयायी काही फार नव्हतं काही पाणी नव्हता आजकाल माणसाच्या आयुष्याचा काही भरोसा नाही पोंदे बोलले अहो जाताना किती राजा शिल्लक आहेत हेही तो चौकशी करून गेला मला बोलून केला प्रत्येकजण रामालूची काही ना काही आठवण सांगत होता सगळ्यांना मध्येच थांबूत अग्निहोत्री म्हणाले बाकी सगळं ठीक आहे रामालूच्या सद्गुणांवर आणि इतर चांगल्या गोष्टीवरून आपण नंतर सवडीने बोलू पहिल्यांदा दुपार शिव चेनच्या वेळी आपण दोन मिनिट श्रद्धांजलीचा कार्यक्रम उरकून घेऊ बाकी त्याच्या गावी तुम्हा कामगारांतर्फे कोणी भेटायला सांत्वनासाठी जाणार आहे का हा प्रश्न ऐकून युनियन लीडर्स एकमेकांच्या तोंडाकडे पाहत बोलले पांडे बोलला आहो साहेब तिचं गाव इथं आहे कोणाला माहित आंध्रात तिकडे विशाखापट्टणम बाजूला कोचं का काय गावाचं नाव आहे त्याच्या हे रामानूच्या तोंडूनच ऐकलं होतं तेवढं अग्निहोत्री साहेबांनी विचारलं पाटील फाईलमध्ये काही पत्ता भीत सापडतो का ते बघा पाटील म्हणाला साहेब फाईल सापडत नाही उद्या माणिक आला की पाहतो ना कपाळावर हात मारून घेत अग्निहोत्री म्हणाले वा धन्य आहे तुम्हा लोकांची कंत्राटे कामगारांच्या भरवशावर डिपार्टमेंट चालवतं काय रे अग्निहोत्रींनी पाटलाकडे बघत हात जोडून आले आपल्याकडे एखादी गोष्ट जर वेळेवर सापडली ना तर नोबेल पारितोषिक द्यावे लागेल त्याला पाच सहा दिवस गेले असतील कंपनीच्या गेटवर एक बाई आणि दहा पंधरा वर्ष वयाची दोन तीन मुलं आली ती बाई तेलुगू भाषेतून काहीतरी बोलत होती लोकांनी पहिलं मराठीमधून आणि मग हिंदीतून बोलण्याचा प्रयत्न केला पण असं लक्षात आलं की त्या ते लोकांना तेलुगूशिवाय कोणतीच भाषा येत नाही लोकांनी अंदाज लावला की ही मंडळी रामल्लूच्या घरची लोक असावीत सिक्युरिटी गार्डने त्यांना पर्सनल डिपार्टमेंटमध्ये आणून सोडले रामल्लूची बायका पोरं आली आहेत ही बातमी हा हा म्हणता फॅक्टरी भर पोहोचली सरकशीमधल्या जनावरांना बघण्यासाठी गर्दी व्हावी तशी रामल्लूच्या बायकोला बघण्यासाठी कामगारांची रेग लागली शेवटी सिक्युरिटी गार्ड करवी लोकांना थांबवावे लागले अग्निहोत्रीने युनियन लीडर्सना बोलावून घेतले आणि त्या बाईची चौकशी करण्याचा प्रयत्न केला पण भाषेची अडचण आली शेवटी बरीच शोधाशोध -शुद करून सिडको कॉलनीमधून एक तेलुगू बोलणारी बाई आणण्यात आली मग ह्या बाईने दुभाषी म्हणून काम केलं बऱ्याच बोलचालीनंतर आणि चौकशी अंति असं लक्षात आलं की रामोलू गावाकडे गेला पण सतत तो पुढे काय होणार कसं होणार ह्याच चिंतेमध्ये हाय खाऊन भ्रमिष्ट झाला आणि मेला लोकांना गोष्ट थोडीशी अजब वाटत होती एवढा धडधाकट माणूस एकदम एवढ्या तडकाफडकी हाय खाऊन मरेल अशक्य वाटत होत पण नंतर सगळ्यांनी हा विचार केला की खुद्द रामल्लूची बायकोच आपल्या नवऱ्याबद्दल असं का बोलेल बरीच चर्चा झाली आणि सर्वानुमती असं ठरलं की रामल्लू ह्या जगामध्ये नाही तेव्हा त्याचा ते पूर्ण हिशोब ह्या बाईला रामल्लूच्या बायकोला देण्यात यावा असिस्टंट मॅनेजर नुसरत अलीने मध्येच नाक खोपसत आपले शहाणपण पाच जळ हे रामल्लूचीच बायको आहे कशावरून यावर विश्वास कसा ठेवायचा ह्याचा प्रूफ काय हा रास्त प्रश्न आहे पुरावा मागताच रामल्लूची बायको कपाळ ऊर बडून जोर जोरामध्ये रडायला लागली ती पोरही रडायला लागली मोठा कल्लोळ माजला सगळ्यांनी नुसरत अलीला मूर्खात काढलं आणि गप्प राहा असं बजावलं थोड्या वेळाने बाई शांत झाली तिने पिशवीमधून तिचा आणि रामल्लूचा एक खूप जुना फोटो काढून दाखवला रामाल्लूचा आणि तिचा तीस पस्तीस वर्ष जुना फोटो तरुणपणीच्या त्या फोटोमध्ये कुठलेही साधर्मे दिसत नव्हतं काही समजायला मार्गच नव्हता पण बाईचं गळा काढून रडण्याचा कार्यक्रम बघून आता पुन्हा एकदा प्रूफ मागण्याचे धाडस कोणी करायला तयार नव्हते कामगारांनी रामलू राहत असलेल्या पोतदाराच्या घरामध्ये त्या खोलीत त्या बाईच्या आणि ह्या पोरांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था केली आजूबाजूच्या घरामध्ये कंपनीचे कामगार राहत असल्याने त्या लोकांनी त्यांच्या जेवणाच्या खाण्याची सोय केली दोन दिवसामध्ये त्या बाईने रामल्लूच्या खोलीतील सामानाची बांधाबांध पण केले युनियन लीडरची जनरल मॅनेजरसोबत मिटिंग झाली युनियनने डिमांड केली की के अनुकंपा तत्वावर रामल्लूच्या मुलाला कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीला घ्यावी जनरल मॅनेजर मागणी धुडकावत म्हणाले हे काय सरकारी कंपनी नाही आहे कंपनी आहे अशा गोष्टींमुळे चुकीचा पायंडा पडू शकतो युनियनने दुसरी डिमांड ठेवली की कंपनीने रामलूच्या कुटुंबाला त्याच्या हिशोबाच्या व्यतिरिक्त एक लाख रुपये अनुकंपा म्हणून द्यावेत जनरल मॅनेजरने लिडर्सने विचारले तुम्ही कामगारांच्या तर्फे किती पैसे देणार आहात कंपनीच्या इतिहासामध्ये ही पहिलीच अशी भीड होती त्यामुळे युनियन लीडर्सना काय बोलावे हे सूचना पण जनरल मॅनेजर पुढे युनियनला म्हणाले रामल्लूच्या कुटुंबाबाबत कंपनीलाही सहानुभूती आहे म्हणून मी असं सुचवतो की सगळ्या कामगारांनी एक दिवसाचा पगार द्यावा कंपनी तेवढीच रक्कम त्यामध्ये घालेल यामध्ये डेथ फंडचे पंचवीस हजार घालून जी रक्कम होईल ती रामल्लूच्या कुटुंबाला देऊयात ह्या सूचनेवर सगळ्यांचे एकमत झाले कंपनीने नोटीस बोर्डावर तशी नोटीस लावली अग्निहोत्रे साहेबांनी पोद्देंना रामोलूचा सा पीएफ एफ फॅक्टरी ग्रुप इन्शुरन्स वगैरेचा संपूर्ण हिशोब तयार करायला सांगितले नुसरत आलीला बँकेच्या कामाला लावली पोद्देने दुपारपर्यंत सगळा हिशोब मुळे साहेबांच्या समोर ठेवला पीएफ एफ अधिक ग्रॅच्युइटी मिळून साठ हजार रुपये झाले होते कामगारांचा एका दिवसाचा पगार एक लाख दोन हजार आणि तेवढेच कंपनीची कॉन्ट्रीब्युशन म्हणजे दोन लाख चौसष्ट हजार कंपनीने दोन लाख एकोणनव्वद हजारांचा चेक तयार केला नुसरत अलीने मध्येच प्रश्न उपस्थित केला की ह्या बाईला फक्त सही करता येते लिहिता वाचता येत नाही तिच्या कुठल्याही बँकेमध्ये अकाउंट नाही त्यामुळे तिला पैसे कसे द्यायचे अग्निहोत्री साहेबांनी परत एकदा युनियन लीडर्स बरोबर मीटिंग बोलावून हा प्रश्न मांडला युनियन लीडर्स म्हणाले जनरल मॅनेजरला विचारा अग्निहोत्री साहेब म्हणाले साहेबांना काय एवढंच काम आहे की काय त्यांना प्रॉब्लेम घेऊन गेलेला आवडत नाही ते म्हणतात की डोंट कम विथ प्रॉब्लेम्स कम इथ सोल्युशन आता युनियन म्हणून तुम्ही मार्ग सुचवा मग मी साहेबांची परवानगी आणतो बराच वेळ चर्चा करून सर्वांना होती असं ठरलं की एक बॉन्ड पेपर बनवून संपूर्ण रक्कम रोख स्वरूपामध्ये रामल्लूच्या बायकोला देण्यात यावी सगळ्या लिडर्सने आणि अग्निहोत्री साहेबांनी साक्षीदार म्हणून पेपरवर सही करावी बरे एवढी मोठी रक्कम घेऊन ह्या बाईने बसने रेल्वेने प्रवास करणे धोक्याचे पैसे चोरीला गेले हरवले तर तेव्हा कंपनीने कंपनीची ते कार द्यावी त्या कारमधून रामल्लूच्या कुटुंबाला आंध्र प्रदेशातील त्याच्या घरापर्यंत सोडून येईल त्यांना युनियनचे दोन पदाधिकारी सुरक्षित घरापर्यंत पोहोचून येतील रामालूसाठी एवढं ये तर निश्चित करायलाच पाहिजे जनरल मॅनेजरला हा प्लान जेव्हा अग्निहोत्रींनी सांगितला तेव्हा ते म्हणाले रेस्की लागताय युनियन को बोलो कंपनी पैसा देगी कार देखी, भी देखी। लेकिन बाकी जिमा युनियन का कोच भी कम जाद हुआ तो कंपनी जिम्मेदार नाही होगी युनियनला बोलायला काही चान्सच ठेवला नव्हता युनियनने मान्य केलं ठीक आहे बाकी सगळी आमची जिम्मेदारी बँकेमध्येही रामल्लूची काही शिल्लक होती युनियन आणि कंपनीने हमीपत्र देऊन ते पैसेही काढून रामल्लूच्या कुटुंबाला दिले बऱ्याच कामगारांना रामल्लू व्याजे पैसे दिले होते मेलेल्या माणसाचा तळतळाट नको श्राप नको म्हणून लोकांनी इमानदारीने पैसे परत दिले सगळी बेरीज करून जवळपास साडेचार लाख रोख रक्कम झाली एका सुटकेसमध्ये ही रक्कम व्यवस्थित भरण्यामध्ये आली रोंघ्या आणि चव्हाण हे युनियन लीडर रामोलूच्या कुटुंबाच्या बरोबर त्यांच्या गावापर्यंत साथ करणार होते रामोलू कोण नको नको को म्हणत होती पण युनियनने नैतिक जबाबदारी स्वीकारून तिच्यासोबत ह्या दोन लोकांना पाठवले दोन दिवसांचा प्रवास करून कार पोचम पल्लीच्या रस्त्याला लागली अतिशय खराब रस्ता खड्डे धूळ काही ठिकाणी चिखल आणि फियाट कार ड्रायव्हर देखील मिठा कुटीला आला होता शेवटी एक सात आठ घरांच्या वस्तीवर दुपारी कार थांबली वस्तीवर चिटपाखरू नजरेला पडत नव्हते बहुतेक कामधंदा करायला लोक गेले असतील रामोलूचे कुटुंब उतरले सामान घेऊन खोपट्यामध्ये गेले रामल्लूच्या बायकोने रोंघे चव्हाण यांना खुनीने चहा घेणार का असे विचारले ड्रायव्हर म्हणाला साब आप चलो निघलो देर मत करो रास्ता बहुत खराब आहे कुछ प्रॉब्लेम हो गया तो होीच अटक जाएंगे रोंगे आणि चव्हाण यांनी विचार केला की इथं कोणी पुरुष दिसत नाही बोलणार कोणाशी बरं आपण हिला घरापर्यंत सुरक्षित पोचविले आपली जबाबदारी संपली पुढे ती आणि तिचे नशीब आता जास्त उशीर करत बसलो तर थंडी चहाही घ्यायला वेळ मिळणार नाही लक्षामध्ये आलं आणि तसं त्यांनी खुनेनच आम्ही निघतो असं सांगितले आणि परतीच्या प्रवासाला लागले बाईच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते पण कार नजरेआड होईपर्यंत ती रस्त्याकडे नजर लावून बघत होती पुढच्या आठ दिवसांमध्ये कंपनी रामलूला विसरूनही गेली दहा बारा दिवसांनंतरची गोष्ट पहाटे पहाटे पोतदाराच्या घरची बेल वाजली एवढ्या पहाटे कोण असतील बरं असा विचार करत पोतदाराने दार उघडले आणि तो जोराने किंचाळला भूत भूत फोद्दाराची बायको काय झाले पाहायला धावत आली तर समोर रामलू उभा आणि आपला नवरा थरथर कापतोय रामल्लूला ही काय बोलावे समजेना आपला घर मालक असा का बावसा करतो आहे पोद्दार आणि त्याचे बायको थोड्या वेळाने भानावर आले मग त्याने वीस पंचवीस दिवसांपूर्वी घडलेली सर्व हकीकत रामल्लूला सांगितली डोक्याला हात लावून रामल्लू मटकन खारीच बसला आधीच दुष्काळ त्यामध्ये अधिक मास रिटायरमेंट नंतर काय होणार ह्याची काळजी होती पण त्याच्या अगोदरच त्याची पूर्ण कमाई कोणीतरी लुटून नेली होती पुढचे दोन दिवस अख्ख्या ग्रो अँड लिव्ह कंपनीमध्ये एकच चर्चेचा विषय रामल्लू आणि फक्त रामल्लू पर्सनल मॅनेजर अग्निहोत्री आणि युनियन लीडर्सचे धाबे धन आणले कामगार युनियन लीडर्सना विचारू लागली हो अनोळखी बाईला आमच्या गावाचे पैसे दिले की तुम्हीच वाटून खाल्ले नुसरत आले कॉलर टाईट करून सांगत होता मैं बार बार बोल रहा था कि इस की अंजान औरत पे भरोसा मत करो मत करो लेकिन मेरा सुना सोहळाच नाही जनरल मॅनेजरने अग्निहोत्रीची खरडपट्टी काढली यूजलेस फॅलो यूजलेस डिपार्टमेंट असा शिरामारत बजावलं होतं की प्रकरण जास्त पसरवू देऊ नका नाहीतर हेड ऑफिसमध्ये चेतू होईल आणि अख्ख्या इंडस्ट्रीतील एरियामध्ये हसं होईल मजाकचा विषय होईल अग्निहोत्रीला खात्री होते की रामालू काहीतरी चालक माझे करून कंपनीला फसवला आहे त्याला पोलिसांमध्ये देऊन थर्ड डिग्री दिली की पोपट्यासारखा बोलू लागेल म्हणून रामालूला पोलिसांमध्ये देऊ का असं विचारण्यासाठी जनरल मॅनेजरकडे गेले तर साहेब भडकले मैं तुमको बोल रहा कि इस चीज को ज्यादा मत उछालू ज्यादा मत खींचो और तुम हो के पुलिस के जाना चाहते हो भाई मेरे तुम पुलिस में जाओगे तो लेबर कमिश्नर के पास जाएगा पुलिस अलग से काटेगी और लेबर कमिश्नर अलग से फेलेगा हेड ऑफिस में मेरी इज्जत का ठिंडोरा पीट जाएगा बाकी बीच का रास्ता निकाल और रफा दफा कर दो इसे अब मुझे ज्यादा कुछ भी सुनना नहीं है बस उतरलेला चेहरा घेऊन अग्निहोत्री जागेवर परतले रोंघे जवान गायकवाड हे तर कामगारांच्या मध्ये ठटेचा विषय झाले होते कामगार युनियन मधील विरोधामध्ये असलेली मंडळी लीडरची अक्कल काढून रामोल्लूच्या तथाकथित बायकोला दिलेले पैसे परत करा असे म्हणत होते पर्सनल डिपार्टमेंटमध्ये हाही थट्टेचा विषय झाला होता कंपनी उद्या कोणालाही आमचा पगार देईल काय भरोसा असं दबक्या आवाजामध्ये कामगार बोलू लागले एकंदरीत वातावरण तंग झालं होतं रामोलूचे अग्निहोत्री साहेबांनी यांनी लिडर्सने खोदून खोदून खूप उलट तपासणी घेतली पण काही निष्पन्न झालं नाही त्यालाही अपराधासारखी वागणूक मिळू लागली तो गयाबाया करू लागला म्हणू लागला माझ्या बरोबर गावी चला माझे घर बघा मी आजारी होतो ही खात्री करून घ्या पाचव्या दिवशी खुद्द अग्निहोत्री साहेब आणि तीन चार लीडर रामोलूला घेऊन त्याच्या गाभी निघाली सोबत रोंघे चव्हाण हेही होते हैदराबाद सोडलं आणि रामोलूने कार तेलंगणा साईडला घ्यायला सांगितले तसं रोंघे म्हणाला हो चंपली जा नाही लागिधर रामोलू म्हणाला बरा गाव इदर ही है। है। तो इदरही आहे रोंगे चव्हाण म्हणाले साहेब काहीतरी गडबड आहे अहो त्या बाईने तर आम्हाला विशाखापट्टनम साईडला नेले होते आम्ही पोच्चंपल्ली बोर्ड वाचला तिकडे पुढे तिला सोडून आम्ही आलो सगळे चक्रावून गेले मग असं ठरले की प्रथम रामल्लो म्हणतोय त्या ठिकाणी जाऊन खरोखर हे त्याचं गाव आहे की नाही हे खात्री करून घेऊ चौकशी करू आणि मग नंतर विशाखापट्टनम साईडला जाऊन काही हाती नगते का ते पाहू रामोलूच्या घरी जाऊन अग्निहोत्री आणि इतर लोकांनी खात्री करून घेतली रामोलू खरोखरच आजारी होता हे घरच्यांनी आणि शेजारी पाजारी लोकांनी सांगितले रामोलू तर डॉक्टरचे डिस्क्रिप्शन औषध गोळ्यांच्या चिठ्ठ्याही दाखवू लागला शंका घ्यायला वावच नव्हता हे पथक मग विशाखापट्टणमकडे निघाले चौदा तासांचा प्रवास केल्यावर ते त्या वस्तीवर पोहोचले सगळी वस्ती पालटी घातली पण ती बाई किंवा ती पोरं दिसली नाहीत अग्निहोत्री साहेबांनी कंपनीमध्ये त्या बाईला पैसे देताना फोटो काढले होते पैसे दिल्याशी काहीतरी पुरावा असावा हा उद्देश रोंघे चव्हाण यांनी लोकांना ते फोटो दाखवले पण लोकांनी काही रिस्पॉन्स दिलाच नाही माहीत नाही असं म्हणत हात वर केले आपण पुरते फसवलो गेलो आहोत अशी आता सगळ्यांचीच खात्री झाली जाणे ते परतीच्या प्रवासाला लागले पंधरा दिवसामध्ये तीन चार वेळा रामलू अग्निहोत्री साहेबांच्याकडे आला आणि म्हणू लागला साब अब मेरा जो भी निकलता व हिसाब किताब कर दो लोक मुं से देखते कोई बात नाही करता दोस्त लोक बे टाळ अब काम दिल नाही रहा त्याचंही म्हणणं बरोबर होतं लोकांना थट्ट करायला आयतच विषय मिळाला होता पुढे आठ दहा दिवसांनी रामलूचा हिशोब केला गेला दोन अडीच लाखांचा चेक घेऊन रामल्लू आपल्या गावी निघून गेला सात आठ वर्ष निघून गेली कंपनीच्या लेखी रामल्लू हा विषय आता इतिहास जमा झाला होता असाच एकदा युनियन लीडर रोंघे आपल्या कुटुंबाला घेऊन तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेला दर्शनाच्या रांगेमध्ये उभा असताना त्याला रामल्लू भेटला गळ्यामध्ये जाडजोड सोन्याची चेन दोन्ही हातात दोन दोन अंगठ्या डाव्या मनगटावर भारी घड्याळ उजव्या हातामध्ये ब्रेसलेट एकदम श्रीमंती थाट इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या रामोल्लुने मोठ्या आस्तेवाईकपणे कंपनीची जुन्या मित्रांची चौकशी केली जुन्या आठवणींना उजाळा दिला रोंगेने विचारले रामोलू तुझं कसं चाललंय सध्या काय करतोस ए आम्ही ना दुबाईमध्ये असतो ए दोन्ही पोरं नोकरी करतात आणि एक बायको गावी शेती पाहते हे दुसरी बायको माझ्याबरोबर दुबईला असते मी मात्र जाऊन येऊन करतो बघा या माझ्या बायका ए तोरली आणि दुजारी त्या दोघींमध्ये एक तीही होती ज्या बाईने कंपनीला पाच लाखांचा चुना लावला होता रोंगे आहा वासून बघत राहिला काय बोलावं शब्द फुटेना चौथे पास रामोलूने मी मी म्हणणाऱ्या उच्च शिक्षित कॉर्पोरेट मधल्या ऑफिसर लोकांना उल्लू बनवले होते हातोहात लाखोंचा चुना लाभला होता जीपमध्ये बसता बसता रामोलू रोघेंना म्हणाला ए अच्छा रोंगे बाय चलते रामोलू बाय बाय म्हणत हात हलवत होता कि वाकुले दाखवित होता हे रोंघेला समजेना आणि श्रोतो याचबरोबर लेखक शरणप्पा नागठाने लिखित चुना ही मराठी कथा या ठिकाणी समाप्त होत आहे आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथांसाठी पाहत रहा कथा सरिता धन्यवाद